अण्णा तुम्हाला सांगू का, केतकरांना काही करणं शक्य नाही. हे दोघं म्हणजे त्यांचा जीव की प्राण आहेत. हो मी पाहिलंय, पण मला खात्री आहे केतकर या दोघांनाही कधीही अंतर देणार नाही. हो खूप माया लावली त्यांनी. आणि मग सतत आदितीचे दाखले देत असतात ना ते सगळ्यांना. ते काय हकलवणार आहेत ह्यांना? अहो अण्णा ते काय झालं, खूप दिवस तुम्हाला भेटले नाहीत ना दोघ, म्हणून आलेत भेटायला. हो की नाही आदिती? हो. ये दोघे इथे राहिले तर आनंदच आहे, पण माझ्या करता तुम्ही दोघांनी इथे राहण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला त्रास होईल. अगदी अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही अण्णा. आता बघा ना, तुम्ही दोघ आलात, अण्णांना भेटलात, आम्हाला भेटलात, किती आनंद झाला म्हणून सांगू. तुम्ही दोघांचे वरचेवर येत जा भेटायला, म्हणजे कसं ना तुमचं आमच्यावर किती प्रेम आहे ते कळतं ना त्यातून. हो की नाही अण्णा? अण्णा मला ना आपल्या या जयचं काही कळलेलंच नाही हो. हा आता म्हणजे बघा कसा, इतकी आदिती आजारी आहे तर दग्ध करून इथपर्यंत आणलंय ते, असा कसा रे तू? हा तुला ना जरा काळजी नाही ना तिची? आता बघ इतकं सगळं करून परत ऑफिसला जाणार, हा तिकडची कामं आहेतच, तिथून येणार त्या गर्दीतून. बापरे विरारच्या ट्रेनची गर्दी विचार केला तरी भीती वाटते हो मला अण्णा. हे काय रे, ट्रेन मध्ये पाय ठेवायला तरी जागा असते का? नाही ना. मग तिथून येणार ही परत संध्याकाळचं आपल्या सगळ्यांचं करणार, केवढी केवढी दगदग होईल ना हिला. आपलं घर म्हणजे काय महाल थोडी आहे. तेच आम्ही चार जणच कसे बसे राहतो, त्यात आता अजून दोन डोकी वाढली तर घराच काय. हो की नाही? हो. शोभा म्हणते ते बरोबर आहे, म्हणजे उगाच आदितीची दगदग होणार ना. तुम्ही येत जात राहा ना नेहमी. आदिती जय बाकी सगळं राहू द्या, पण मला आनंद या गोष्टीचा आहे की तुम्ही वेगळे राहत असलात ना तरी आपल्या माणसांमध्ये राहत आहात. ते पहा मी इथे दुःखात आहे असं समजू नका. सुटी आपलं घर ते आपलं घर असतं, कोणावर अवलंबून राहणं नको. तुमचं घर हे नाही ते आहे, भाड्याचं कसं आहे ना ती माणसं आपली आहे. तिथे तुम्ही हक्काने राहू शकता. आणि केतकरांबद्दल तर मी काय सांगू, आयुष्यभर मला जे तुमच्यासाठी करता आलं नाही ना ते त्यांनी केलंय. त्यांना कधीही दुखवू नका. आपलेपणा तो हाच असतो. घर आपल्या माणसांचं हवं, हक्काचं हवं. किरगावातलं माझं घर माझं हक्काचं होतं, आता वाट बघतोय तुमच्यासोबत माझ्या घरात जाण्याची.